इतिहास आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आजचा ब्लॉग रायगड प्रीमियर लीगची सेकंड पार्ट हा ब्लॉग असणार आहे। तर ब्लॉग एन्जॉय करा, कालचा पार्टला भरपूर सपोर्ट भेटला, आजच्या पार्टला भेटू दे आणि आजचा ब्लॉग एन्जॉय करा। उद्या एक नवीन धमाका येत आहे, सो आजचा ब्लॉग लाईक करायला विसरू नका। लाईक एम आहे 50 लाईकचा, जो तो लाईक एम पूर्ण करा आणि बघत राहा बस मात्र ब्लॉगला। तोपर्यंत एन्जॉय दिस व्हिडिओ। मैच खेल लड़ना तो जरूर चाहिए, क्योंकि लड़ना और संघर्ष करना ये भारतीय क्रिकेट का इतिहास है। युवराज सिंह ने उस किस्से को दोहराया था, कैंसर पीड़ित होने के बावजूद भी उन्होंने क्रिकेट में संघर्ष करना नहीं छोड़ा। के आगू से इस गेंद नरेश रोहित सर और पुणे को 25 रन की जरूरत है, विकेट हुई उन्होंने 4 तीन गेंदों में अब तक एक रन दिया जा चुका है। चौथी गेंद डॉट जाती हुई अंपायर का इस डॉट गेंद का मतलब न्याय देना अपने गोलंद लेकिन क्या साईश मांडे ये कार्पेट के सहारे खेला। यहाँ पे जीत की मोहर लगभग लगाई जा चुकी है साईश मांडे द्वारा, क्योंकि एक गेंद 11 रन और जो जितने भी दर्शक होते हुए उनके मन में एक ही गया सवाल था क्या पिछले साल की तरह रायगढ़ और ठाणे इस आईपीएल के उद्घाटन समारोह के एग्जीबिशन मैच का फाइनल होगा। जय मैं सर अभी आले होती रायगड मध्ये रायगड प्रीमियर लीग मध्ये जे प्रेक्षक भरपूर मेहनत पूर्ण कमिटीने घेतली रायगड प्रीमियर लीग साठी आणि आज ठाणे विरुद्ध रायगड आणखी एक सामना। तसे तर 20 स्पर्धा तुम्ही जिंकलेला आहात, 8 स्पर्धा ठाणे रायगढ़ टीम ला भरपूर सपोर्ट आहे, परंतु ठाणे टीम ने जी धावसंख्या उभारली ती देखील खूप चांगली आहे। संध्याकाळच्या सत्रामध्ये असं वाटतंय की रायगढ़ आणि ठाणे हा सामना खूपच चांगला होईल, शेवटपर्यंत रंगेल हीच अपेक्षा आपण करूया। प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात। प्रेक्षक आहेत म्हणून ही क्रिकेटची दुनिया आहे, दर्दी आहेत म्हणून एवढी गर्दी आहे आणि इथे किरण पवारच्या बॅट मधून जो फटका आहे तिथे क्षेत्ररक्षक ठेवलाय टीम ठाणेने आणि किरणने 2 रन पूर्ण केलेले आहेत, त्याच्यामुळे थोडासा सुटकेचा निश्वास सोडलाय। काळ्या वास्तव्यात गजर होतोय, सामना रंगतदार अवस्थेत चाललाय। रमेश पवार जरूर एक अच्छी गेंद के साथ वापसी करेंगे, क्योंकि ठाणे को चाहिए एक अच्छी गेंद। वही दूसरी तरफ रोजर मुंडे ये देखिए बड़ी मछली जान में आ चुकी है, छत्ती रायगढ़ की क्रिकेट क्षेत्र को लेते हैं तो सभी के दिमाग से एक आवाज निकलती है। हा सामना जिंकेल, परंतु अजून पिक्चर बाकी आहे। तीन रन की जरूरत प्रेक्षक रायगड टीमला मी शोधत
ब्लॉग इथे संपवतो, भेटू पुढच्या ब्लॉगला, तोपर्यंत मजेत राहा आणि आनंदी राहा।